एका मोठ्या बातमीनं, कोरोनाचं आव्हान संपलेलं नाही. ब्रेक द चेन मध्ये आपण जे निकष आणि 5 पातळ्या ठरवलेली आहेत त्यावर स्थानिक प्रशासनानं विचार करून निर्बंधांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत किंवा उठवलेले नाहीत. तसंच कोणत्याही लेवलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह, समारंभ याकरता गर्दी होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. कुठेही निर्बंधांमध्ये शिथिलता आणलेली नाही. सरकारच्या जिल्हा प्रशासनाला सूचना आहेत की त्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून निर्णय घ्या. गर्दी होणार नाही याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि ते बघूनच नियमावली स्पष्ट करा. पण निर्बंधांमध्ये शिथिलता आणलेली नाही हे सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. राज्यातले निर्बंध उठवलेले नाही, त्यात शिथिलता आणलेली नाही, काही नियमांमध्ये बदल केलेला आहे, काही गोष्टी अनलॉक करण्यात आलेल्या आहेत त्या याकरता कारण सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं आणि अर्थचक्र सुरू राहावं. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी आपण थेट बोलूया. सागर, काही स्पष्टता नियमांमध्ये करण्यात आलेली असली, थोडीशी सवलत देण्यात आलेली असली तरीसुद्धा निर्बंध उठवलेले नाहीत, ते पूर्ण शिथिल केलेले नाहीत हेही मुख्यमंत्री कार्यालयाकडनं स्पष्ट करण्यात आलंय. आपण काय सविस्तर सांगाल? सुवर्णा, उद्यापासून लेवल वेगवेगळ्या ज्या केलेल्या आहेत त्यानुसार नवीन नियमावली आता लागू होईल. तत्पूर्वी राज्यातल्या संपूर्ण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्त यांच्याशी आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधलेला आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण जो नियमावली आहे ते पूर्ण असे आहेत की लॉकडाऊन पूर्ण निघाला नाही आहे याची पहिल्यांदा नोंद घ्यायला हवी. दुसरी गोष्ट, स्थानिक पातळीवर दर आठवड्याला आढावा घेतला जाईल आणि त्यामध्ये जर रुग्णसंख्या वाढत आहेत तर स्थानिक प्रशासनाने तिथली रुग्णसंख्या आटोक्यात कशी राहील याची खबरदारी घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करावेत अशा थेट सूचना केलेल्या आहेत. यासाठी कुठल्याही स्थानिक पातळीवर कुठले राजकीय दबाव असतील, इतर कुठलेही दबाव असतील याला भीती बाळगू नये. त्यांनी प्रशासनाने थेट भूमिका घ्यावी आणि स्थानिक पातळीचे जे रुग्णसंख्या आहेत, तिथल्या ज्या स्थानिक विषय आहेत हे लक्षात घेऊनच निर्णयमध्ये बदल करावेत. मुळात मुख्यमंत्र्यांची ही भूमिका स्पष्ट दिसून येते जवळपास की प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी थेट स्थानिक पातळीवरचे जे निर्णय आहेत ते घ्यायचे आहेत. आता राज्यातनं थेट जे सर्वांसाठी एकत्रित असे नियम जे आहेत ते एक सर्वसाधारणपणे दिलेले आहेत, पण तरी देखील ही जबाबदारी स्थानिक प्रशासनावर दिलेली आहे. याचा अर्थ उद्यापासून जे काही अनलॉक होईल त्याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी जर चुका दिसल्या, कुठे ना कुठेतरी रुग्णसंख्या परत वाढताना दिसली तर मग अनेक जे नियमावली आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्यात देखील बदल करणं हे जवळपास स्पष्ट आहे. नक्की सागर, मात्र सर्वसामान्यांच्या अत्यंत काय म्हणतो त्याला जवळचा प्रश्न असतो तो असा की बाबा काय सुरू होणार, काय बंद होणार, आम्ही 2 वाजल्यानंतर घराबाहेर पडू शकू का, आम्ही ट्रेनने किंवा बसने प्रवास करू शकू का, आम्हाला जर एका शहरातनं दुसऱ्या शहरात अगदी महत्वाच्या कामासाठी जायचंय तर आम्ही जाऊ शकतो का, तर याच्याविषयीची काही स्पष्टता करता येईल? सुवर्ण, ज्या लेवल दिलेले आहेत 1, 2, 3 याच्यामध्ये बहुतेक महाराष्ट्रातले सर्व जिल्हे येत आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये साधारणतः सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंतचे सर्व व्यवहार खुले असणार आहेत. अर्थात काही ठिकाणी जी आसन क्षमता आहे किंवा काही रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याची टक्केवारी आहे, पण जवळपास सर्व काही सुरू होईल असं दिसतं. फक्त मॉल्स आणि काही थिएटर्स आहेत ते मात्र सुरू होणार नाही आहेत, पण इतर जे सर्व व्यवहार आहेत ते सुरू होणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ई पास हा देखील नसणार आहे. यामुळे जिल्हा बंदी उठवली गेलेली असली तरी सरकारसमोर ती डोकीदुखी ठरण्याची शक्यता आहे, कारण की गेले 1 महिना जो कडक निर्बंध होते त्यामुळे ई पास साठी प्रवासासाठी गरज होती ती आता नसणार आहे. कदाचित प्रशासनाला आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भीती वाटते की लोक त्याच्यामुळेच बाहेर खूप येतील आणि त्याच्यामुळे परत एकदा धोका पुढे संभवतो. त्याच्यामुळे
प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की तशा स्वरूपाचे स्थानिक कडक निर्बंध जे आहेत ते स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं, गृह विभागाने देखील पोलीस यंत्रणेने देखील लक्ष द्यावं. पण जवळपास उद्याचं जर चित्र पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर सगळीकडे व्यवहार सुरू होणार आहेत आणि गेल्या एक महिना हे व्यवहार पूर्ण बंद होते, सर्वसामान्यांना बाहेर जाता येत नव्हतं, त्यामुळे लोक अचानक जर बाहेर दिसायला लागले तर सायंकाळी 4-5 नंतरनं काही ठिकाणी जमावबंदी असेल, काही ठिकाणी संचारबंदी असेल, त्यामुळे राज्य सरकारने देखील थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा पहिल्यांदा आता अजूनही प्रयत्न केलेला आहे. जर सगळं व्यवस्थित होत राहिले, रुग्णसंख्या कायम आता जी आहे तशीच पुढे राहील, हळूहळू मग निर्बंध शिथिल केले जातील. प्रत्येक आठवड्याची रुग्णसंख्या बघून आणि त्या त्या शहरात काय परिस्थिती आहे ती बघून. सागर, काही वैयक्तिक समारंभ असतात त्यांच्याविषयी काही सूचना आलेल्या आहेत का? लग्न समारंभ खूप रखडलेले आहेत, त्याच्या मर्यादेसंदर्भात काही आलंय का, स्पष्टता आली आहे का? इतर सोहळे जे वैयक्तिक आहेत ते आणि मोर्चे किंवा आंदोलनं सार्वजनिक समारंभ याच्याकरता काही नियम स्पष्ट केले गेले आहेत का? लेवल 3-2 पर्यंत, 2, लेवल 3 या सगळ्या ज्या भूमी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्या लेवलमध्ये येणारे जे जिल्हे आहेत त्यामध्ये आंदोलन राजकीय सभा या घेता येणार आहेत. पण अर्थात त्याच्यामध्ये नियमावली देण्यात आलेली आहे, लग्न समारंभाला सुद्धा 100 पेक्षा जास्त लोक राहता येणार नाहीत असं उपस्थित सांगण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी ते 50 लोकांपर्यंत सुद्धा करण्यात आलेलं आहे जिथे अधिक रुग्ण आहेत अशा स्वरूपात. पण पूर्ण यापूर्वी एक महिन्यामध्ये जर पाहिलं तर जे पूर्ण बंदच होतं ते नसणार आहे. पण कोणतीही परवानगी घेऊनच विवाह सोहळा असेल, परत दुसरीकडे राजकीय सभा असतील किंवा आंदोलनं असतील, हे करण्याची मुभा असणार आहे. अर्थात फार मोठ्या प्रमाणामध्ये हे करता येणार नाही या आणि नेमका हाच कळीचा मुद्दा ठरेल. कारण की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन करण्याची आता भूमिका आरक्षणाच्या वरून करण्यात आलेल्या संघटना वेगवेगळ्या भूमिका मांडतायत. आता पुढे कशा स्वरूपात भूमिका घेतात, कारण की सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या आंदोलनं किंवा राजकीय कार्यक्रम गेले 1.5-2 महिने हे सगळे बंद होते, आता प्रत्येक जण ते करू पाहणार आहे. अशा कालावधीमध्ये जर जास्त लोक आले तर कदाचित पोलीस स्थानिक प्रशासन आणि स्थानिक कलेक्टर यांना देखील अधिकार असणार आहे की जर नियमाचं भंग झालं. म्हणजे साधारण जर सागर गोषवारा काढायचा झाला तर हाच दिसतोय की सरकारने स्पष्ट केलेलं आहे की कुठेही गर्दी व्हायला नको आणि त्यामुळे हळूहळू अनलॉकच्या दिशेनं आपण जाऊया. गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, अन्यथा पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढेल आणि मग मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल. जाऊया आपण सांगलीच्या बातमीकडे. सांगली जिल्ह्याचा समावेश 4थ्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. तसंच जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आला असला तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही असं पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले. आजही ICU मध्ये 200 हून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत असं जयंत पाटलांनी सांगितलं. जर पूर्ण लॉकडाऊन उठवला तर पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहेच असं मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. लेवल 4 रिस्ट्रिक्शन्स सांगली जिल्ह्याला लागू होतील, कारण मागच्या 4 तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा 14.18% होता. आता तो रेट 11.5%-11.20% आलेला आहे आणि 10-20% जे पॉझिटिव्हिटी रेट आहेत ते पॉझिटिव्हिटी रेट्स ज्या जिल्ह्यांचे आहेत तिथं काही सुलभता ही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. पण सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणखीन खाली जाणं आवश्यक आहे. तो 10%-10.5% खाली गेला तर लेवल 3 सुलभ सुविधा सर्वांना उपलब्ध ओपन करता येतील आपल्याला. आणि मला खात्री आहे की पुढच्या येणाऱ्या गुरुवारी कदाचित या प्रकारे आपण सांगली जिल्हा 10%-10.5% खाली जाईल. पुणेकरांना दादांनी इशारा दिलेला आहे, गर्दी केली तर कठोर निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलंय. बाजारात गर्दी करू नका असं पवार वारंवार इशारा देत आहेत. कोरोना संकट दूर झालेलं नाही, अनलॉक आहे, म्हणजे अनलॉक हळूहळू होत आहे, पुण्यामध्ये अनलॉक आहे
आणि ते सगळ्यांच्या सोयीकरता केलं गेलेलं आहे, पण म्हणून परिस्थिती हाताबाहेर जाईल याची सुद्धा जबाबदारी तुमचीच आहे. कठोर निर्णय घ्यायला लावू नका. व्यापाऱ्यांनी देखील काळजी घ्या, त्यांना विनंती केली आहे. आत्ता लोक कंटाळले आहेत, लोकांची कामं रखडलेली आहेत, त्यामुळं लोक बाहेर पडत आहेत याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच अनलॉक केलं गेलं आहे पुणे. पण पुण्यामध्ये याचा गैरफायदा कोणी घेऊ नये, अन्यथा कठोर निर्बंध लावावे लागतील असा इशारा अजित पवारांनी दिलेला आहे. गर्दी वाढली तर मला नायला जास्त व एका बाजूची दुकानं एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुकानं दुसऱ्या दिवशी अशी एकाड एक दिवस दुकानं सुरू करावी लागतील. मी माझ्या अधिकाऱ्यांना व्यापारी वर्गाला देखील त्या ठिकाणी रांका असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांनाही ते सांगा, कारण पिंपरीला एवढी प्रचंड गर्दी मीडियाने दाखवली, मी स्वतः बघितली, मला ती फिल्म बघायला मिळाली. तेव्हा मी तिथं निर्णय दिला की एक दिवस एक भागाची दुकानं चालू करा, दुसऱ्या दिवशी समोरची दुकानं चालू करा, म्हणजे गर्दी किमान निम्म्यावरील. माणसं कधीकधी म्हणजे सातत्याने लॉकडाऊनमुळं ती पण तशी कंटाळलेली आहेत, काही काहींची कामं पण रखडलेली आहेत, त्याच्यामुळं प्रत्येकजण त्यानिमित्तानं बाहेर पडतं. हे जरी त्यांच्या दृष्टीने योग्य असलं तरी कोरोनाचं संकट दूर होण्याच्या करता ते अडचणीचं ठरतं. लॉकडाऊनच्या काळात राज्यात शेतीचे 12% विक्रमी उत्पादन झालेलं आहे. अनेक जण शेतीकडे वळलेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात 12% शेतीचं उत्पन्न वाढलं. तसंच यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीनं खरीपाचं नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही विक्रमी शेतीचं उत्पादन होईल असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमांनी व्यक्त केला. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या वर्षभरात एकच छोटीशी चांगल्या गोष्टीचा मी उल्लेख करेल की महाराष्ट्राचं शेतीचं उत्पन्न जवळजवळ 12% वाढलेलं आहे. म्हणजे लोकांना या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये अधिक शेतामध्ये काम करण्याची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं चीज आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी करून दाखवलं. यंदासुद्धा मान्सून हा वेळेवर येणार आहे, पाऊस चांगला राहणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. निश्चित स्वरूपामध्ये खरीप हंगामाच्या बैठकी करत असताना शेतकऱ्यांना लागेल ते खतं, बियाणं, फर्टिलायझर्स, जे काही सेंद्रिय शेतीलासुद्धा प्रोत्साहन देणं, त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं सातत्याने मार्गदर्शन करणं, त्यांना ट्रेनिंग करण्यासाठी 5,500 महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. अशा अनेक पद्धतीवर आम्ही भर देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल सगळ्या गोष्टींवर योजना देत आम्ही एक चांगल्या पद्धतीने सज्ज आहोत. आता कोकणात म्हणजे कोकणातून एक महत्त्वाची बातमी आहे. कोकणात जर जायचं असेल तर जरा थांबा, न्यूज 18 लोकमतची ही बातमी बघा. रत्नागिरी कशेडी घाटात गाड्यांना अडवलं जात आहे, ई पास नसलेल्या वाहनांना परत पाठवलं जात आहे. आज साधारणपणे 176 वाहनांना माघारी धाडलं गेलंय. विना परवाना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यामधला महत्त्वाचा प्रवेश हा याच घाटातून कशेडी घाटातून होतो आणि तिथेच कशेडी घाटातून ग्राउंड रिपोर्ट आमच्या प्रतिनिधींनी दिलेला आहे. 176 गाड्यांना परत पाठवलं गेलंय. आपण आत्ता रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये कशेडी घाट जो रत्नागिरी जिल्ह्याचं जे प्रवेशद्वार आहे त्या कशेडी घाटामध्ये आहोत आणि गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हा लॉकडाऊन आहे. जिल्हाबंदी या ठिकाणी केलेली आहे, तरीसुद्धा अनेक लोक या ठिकाणी विना ई पास जे आहेत हे येत आहेत. आता माझ्या पाठीमाग आपण बघू शकतो की अनेक वाहनांना या ठिकाणी जे आहेत हे पुन्हा परत पाठवलेलं आहे. जवळपास 18 ते 20 वाहनं जे आहेत त्यांना पुन्हा परत पाठवलेलं आहे. या ठिकाणी स्वतः खेडचे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत काशिद साहेब ते देखील स्वतः या ठिकाणी हजर आहेत. ज्यांनी ई पास काढलेला नाही किंवा परवानगी नाही अशा सर्व वाहनांना आता कशेडी घाटातून पुन्हा जिथून आलेत मुंबई पुण्याहून त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पाठवलं जात आहे. त्यांची जी वाहनं आहेत ही पुन्हा फिरवली जात आहेत. त्यामुळं पोलिसांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येण्या जिल्हाबंदी आहे आणि कोणीही
अत्यावश्यक कारण असेल तर किंवा ई पास जर नसेल तर कोणीही कुणालाही या जिल्ह्यामध्ये प्रवेश नाही. पोलिसांनी वारंवार सांगूनसुद्धा अनेक लोक हे विदाऊट ई पास या ठिकाणी येत आहेत, मात्र येऊन त्यांना पुन्हा अशा प्रकारे आपण आत्ता बघितलं पुन्हा परतावं लागते. त्यामुळं कृपा करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विना ई पास येऊ नका असं पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे, आणि जे येतील त्यांच्यावरती पुन्हा पाठवण्यात येईल. शिवाय दंडात्मक कारवाई देखील करण्याचं जे आहे त्या पोलिसांनी या ठिकाणी दिलेले आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, कसेडी घाट, खेड, रत्नागिरी. मेडिकल इमर्जन्सी असल्याशिवाय व त्यांच्याकडे ई पास असल्याशिवाय व RT-PCR 48 तास अगोदर सर्टिफिकेट असल्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश देता येणार नाही. त्याकरता ई पास तसेच जे 48 तास अगोदरचे RT-PCR टेस्टचे सर्टिफिकेट आणि मेडिकल इमर्जन्सी कारण असेल तरच केवळ रत्नागिरी जिल्ह्यात 9 तारखेपर्यंत जो लॉकडाऊन आहे तर त्याकरता आवश्यक कारणाकरताच प्रवेश करावा. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पहा, फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये एक महत्वाची बातमी आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणेचा प्रश्न अधोरेखित होतो आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागलेत, मात्र लाट ओसरत असली तरी काही भागामध्ये प्रश्न जैसे थेच आहेत. पारगल जिल्ह्यातून अशीच घटना आहे समोर आलेली आहे. ती 6 दिवसात कोरोनाबाधित बाळाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून प्राण गमवावे लागलेले आहेत. इतकंच नाही तर याकरता बाळाच्या आई वडील आणि नातेवाईकांना 3 रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागले. या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. विजय, नेमका काय प्रकार घडलाय? या चिमुकल्याची झुंज अपयशी ठरलेली आहे, त्याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. पालघर जिल्ह्यातील ही घटना आहे. सफाळे या ठिकाणी जे दहशत गाव आहे त्या ठिकाणी एक नवजात बालक जन्माला आलं होतं आणि काही तासातच ते पॉझिटिव्ह असल्याचं समजताच त्याला इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु पालघर जिल्ह्यामध्ये अद्यापही लहान बाळांसाठी कोविड सेंटर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं नाहीये. जवळपास कित्येक तास उलटल्यानंतर त्याला जवाहर कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्याचे उपचार सुरू होते, परंतु त्या ठिकाणी देखील जवाहर कुटीर रुग्णालयामध्ये लहान बाळाचं कोविड सेंटर जे आहे ते सुरू नव्हतं. त्यानंतर त्याला नाशिक या ठिकाणी हलवण्यात आलं आणि जवळपास 6 दिवसानंतर ह्या बाळाचा क्रूर असा अंत या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर जे आहेत त्यांनी प्रयत्न केले, परंतु या ठिकाणी अपुरी सुविधा जी आहे पालघर जिल्ह्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि नवजात बाळ जे आहे ते जन्मताच पॉझिटिव्ह होतं, आई मात्र निगेटिव्ह होती. त्याची टेस्ट करण्यात आली होती, त्या बालकाची टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह आली होती. आई अपुऱ्या सुविधांमुळे मात्र या मुलाला जीव गमवावा लागलाय. 6 दिवसाचं हे नवजात बालक होतं. धन्यवाद विजय माहिती दिल्याबद्दल. पण दुर्दैवी घटना पालघरमधून आपण ऐकतो आहोत. पुढे जाऊया. मराठा आरक्षणाच्या मागणीकरता छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजावर अन्याय होत असल्याचं ते म्हणाले. कोल्हापुरातून पहिला मोर्चा काढणार आहे. 16 जूनला हा मोर्चा काढणार आहे असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं, जाहीर केलं. यावर विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली असून जे आम्हाला युवकाची दिशाभूल करतो म्हणाले होते तेच लोक आता आमचं अनुकरण करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे दिशाभूल कोण करतंय हे जनता ठरवेल, कोण काय म्हणतं याला आम्ही महत्व देत नाही अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. अभिनेते दिलीप कुमार यांच्या संदर्भातली बातमी आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. ICU वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत. प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. श्वसनाचा त्यांना त्रास होत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. दिलीप कुमार यांना श्वसनाचा थोडा त्रास होत होता, त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे, त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत अशी माहिती मिळते आहे. पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. ICU वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांच्याकडून. सुष्मिता, काय अधिक माहिती मिळते? दिलीप कुमार यांचं सिने क्षेत्रामधलं कर्तृत्व आपल्याला माहितीच आहे. आज सकाळी 8:30 त्यांना खार इथल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. हे एक नॉन कोविड हॉस्पिटल आहे. नितीन गोखले यांच्या देखरेखीखाली त्यांची सगळी हा उपचार जे आहेत ते सुरू आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज शरद पवार यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली आहे, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. एक फंगल अशा पद्धतीचा एक आजार आहे, त्याच्यामुळे त्यांना श्वास घेताना प्रचंड त्रास होत होता आणि त्यानंतर त्यांना या नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीविषयीचं तपशील जरी प्राप्त झालेला नसला तरी सिने जगतातली एक फार मोठी म्हणजे ज्यांनी अगदी सिनेसृष्टीतली मोठी भूमिका कायम बजावलेल्या आहेत, एक मोठा इतिहास आहे आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये त्यांचं कायमच घर आहे. त्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं 2020 मध्ये. त्यांच्या म्हणजे जे एकूणच स्वास्थ्य आहे त्याच्यामध्ये अनेक बिघाड किंवा अनेकदा त्यांना बरं नाही असं पाहण्यात मिळालं होतं. पण आता जी माहिती मिळतीये ती त्यांच्या सगळ्या फॅन्ससाठी फार महत्वाची आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. धन्यवाद सुष्मिता माहिती दिल्याबद्दल. आणि यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दररोज